नमस्कार श्रोते हो, दीपक रेघे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड ही कादंबरी, आणि आज भाग चौथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर चुकून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया अभय बापट लिखित ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड भाग चौथा. पाणिनी आणि सौम्या गरकडून बाहेर पडले आणि पाणिनी सौम्याला म्हणाला, मी तुला तुझ्या घरी सोडतो आणि तू निमूटपणे आता झोपणार आहेस. वेडेपणा करू नका सर, मला तो गर्ग आवडला आहे, त्याचं बोलणं ना ऐकत राहावं असं होतं. तुम्ही ती पत्र कधी वाचणार आहात? उद्या ऑफिसला आल्यानंतर. अर्थात छेचे, एवढा धीर कुणाला इथं? आपण आपल्या गाडीत बसून गाडीतल्या दिव्यातच वाचून काढू, सौम्या म्हणाली. आणि त्या दोघांनी ती सर्व पत्र वाचून काढली. साहसचं आडनाव बेलवलकर होतं, 7-8 पत्र होती. मागच्या 1.5-2 महिन्यातच हा पत्र व्यवहार झालेला होता. प्रत्येक पत्रात दोघातली जवळीक वाढत गेल्याचं लक्षात येत होतं. चांगला वाटतोय पोरगा. पोरगा? मग काय तर, अशा प्रकारात नौखाय असं वाटतंय. तो भाबडा आहे, आदर्शवादी आहे. दिव्याला तो योग्य नाही ठरणार, त्यांचा संसार सुखी होणार नाही, हा सम्यक गर्गचा अंदाज बरोबर आहे. त्याला स्वतःबद्दल काय म्हणायचं आहे ते जाणून घेऊ ना आपण. सौम्या, तू त्याला फोन लाव, त्या पत्रावर फोन नंबर आहे बघ हॉटेलचा. पोलिसांच्या पुढे एक पाऊल जाऊ आपण या बाबतीत. तो हॉटेल रॉयलमध्ये असल्याचं समजल्यावर सौम्यानं घरी जाऊन झोपायचा विचार रद्द करून टाकला. आपण लगेच जाऊ त्याला भेटायला, जवळच आहे इथून ते हॉटेल. हे प्रकरण म्हणजे खुनाचं आणि रोमांसचं एकत्रित आहे, मला खूप मजा वाटतीय, असं सौम्यानं पाणिनीला स्पष्टपणे सांगितलं. साहस बेलवलकर हा उंचापुरा, पाणीदार डोळ्यांचा, आपण हडकुळा असा माणूस होता. केस अस्ताव्यस्त पसरलेले होते. बाजूच्या रक्षापात्रात अर्धवट जळलेल्या सिगरेटचा खच होता. कोणतीच सिगरेट अर्ध्यापेक्षा जास्त ओढलेली नव्हती. त्याच्या आवाजात असलेला मानसिक ताण जाणवत होता. काय हवंय तुम्हाला? तुम्हाला मिसेस दिव्याबद्दल विचारायचं आहे. पोटात अनपेक्षितपणे एक ठोसा बसावा ना तसं साहस बेलवलकरला झालं. कोणाबद्दल म्हणालं? तो अडखळला. मिसेस दिव्याबद्दल, पाणिनी म्हणाला. आणि त्यांनी आपल्या मागे दार लावून घेतलं, सौम्याला बसायची खूण केली. पण मला मिसेस दिव्याबद्दल काहीच माहिती नाही. पद्मनाभ पुंड माहिती आहे, त्याला भेटलो आहे मी. व्यावसायिक भेट? हो. त्याच्या बायकोला कधी भेटलास मग? मला वाटतंय मी एकदा भेटलो आहे तिला. तुमचं नाव काय म्हणालात तुम्ही? नाही, मी काहीच म्हणालेलो नाही आहे, माझ्या नावाचा उल्लेखच मी केलेला नाही आहे आल्यापासनं. तरीही सांगतो, माझं नाव पाणिनी पटवर्धन. मला तुम्ही असे प्रश्न का विचारताय माझ्याच घरात घुसून हे समजत नाही. तुम्ही पोलीस आहात का, किंवा पोलिसांशी संबंधित आहात का तुम्ही? पोलिसांशी संबंध आणू शकतो मी तुमचा. मला सांग, तिच्या नवऱ्याचा खून झाला आहे हे तुला कसं कळालं आणि कधी कळालं? तिनेच सांगितलं मला. याचा अर्थ तू तिला नंतर भेटला होतास? मी पद्मनाभशी बोलायला म्हणून त्याच्या घरी फोन केला होता, तेव्हा तिने घेतला फोन आणि सांगितलं की तो मेला म्हणून. तुझं म्हणणं आहे की त्याची बायको तुझी मैत्रीण नाही? मिस्टर पटवर्धन, मी वारंवार तुम्हाला सांगतोय की तिला मी एकदाच बघितलंय. ती आहे आकर्षक, पण तिच्याबाबत भरोसा नाही देता येत कुठला. साहस बेलवलकर म्हणाला. छान, मला आता एक परिपूर्ण असा खटला मिळाला. काय म्हणायचं आहे तुम्हाला? कोणावर तरी कारवाई करायला तुम्हाला संधी आहे आणि मी तुझी केस घ्यायला तयार आहे. तुम्ही वकील आहात होय, मला वाटलं तुम्ही पोलीस आहात. पोलीस तुमच्याकडनं अपेक्षा करतील की फसवणुकी प्रकरणी तू संबंधित माणसावर फौजदारी करावीस. माझी कोणी फसवणूक केली आहे? तुझं नाव आणि सही करून हे पत्र कोणीतरी पद्मनाभच्या बायकोला म्हणजे दिव्याला लिहिली आहे,
आणि ही सगळी प्रेमपत्रं आहेत. पाणिनीने आपल्या खिशातनं ती पत्रं काढली, त्याला दाखवली. तुम्हाला कुठे मिळाली माझी ही पत्र? साहस बेलवलकरनं विचारलं. त्याचा विरोधी स्वर आता नरमला होता, चेहरा फुटलेल्या फुग्यासारखा झाला होता. अरे तुझी कशी असतील ही पत्र? तू तर तिला एकदाच भेटलास ना. तुम्हाला कुठे मिळाली पत्र? कोणीतरी दिली मला. माझ्या आशिलानं असतील, किंवा पोलिसांनी असतील, किंवा वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी दिली असतील. काय करणार काय आहात तुम्ही त्या पत्रांचं? अर्थात पोलिसांना देणार मी. कोणताही पुरावा पोलिसांकडे सुपूर्त करावाच लागतो. अहो माझी पत्र म्हणजे कसला पुरावा असू शकतो? साहस बेलवलकरनं दचकून विचारलं. पद्मनाभच्या खुनाशी तुझा संबंध जोडण्यासाठीचा पुरावा. अहो काय बोलताय, काय वेड नाही ना लागलं तुम्हाला? त्या पत्रांचा आणि खुनाचा काय संबंध आहे? साहस बेलवलकरनं चिडून विचारलं. साहस बेलवलकर, तुम्ही जरा मोकळेपणानं का विचार करत नाही आहात? मिसेस पुंड ही तुमच्याबरोबर पळून जाणार होती, एका मित्रानं तिला अडवलं. नाही नाही, कुठल्या मित्रांनी वगैरे तिला अडवलं नाही, तिनेच मला फोन करून सांगितलं की तिचा विचार बदलला आहे. पण पटवर्धन, तुम्ही मला कुठल्या सापळ्यात तर नाही ना अडकवत आहात? पटवर्धन फोनकडे बोट दाखवून त्याला म्हणाला, तू तिला फोन कर आणि तिला विचार. तो फोन करायला उठला, पण विचार बदलून पुन्हा म्हणाला, नाही नको, मी नंतर करीन तिला फोन आणि विचारेन. ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा कर. तर मग तिच्या मित्रानं तिला तुझ्याबरोबर पळून जाण्यापासून परावृत्त केलं, मग तू इकडे आलास. तुला पद्मनाभला हे सगळं समजलं होतं, त्यामुळे तुला त्याला भेटायचं होतं, त्यासाठी तू त्या बोटीवर गेलास. तिथे तुमच्यात कुरबूर झाली, त्याचं पर्यवसान भांडणात झालं आणि तू त्याला मारलं. पाणिनीनी स्पष्ट खुलासा केला. गप्प बसाव तुम्ही, माझा आणि पद्मनाथचा काहीही संबंध नाही. तो एक अप्पलपोट्या स्वार्थी आणि पैशाला देव मानणारा माणूस होता. त्याच्या लेखी त्याची बायको कोणीही नव्हती, त्यांच्यात काहीही संबंधसुद्धा नव्हते. त्यांनी तिला कधी स्पर्शसुद्धा केला नसेल. बरोबर बरोबर बरं, मग तू पुन्हा तिच्याशी संपर्क केलास, काय म्हणाली ती तुला? तिच्या नवऱ्याचा खून झाल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली की मी तिला भेटता कामा नाही आता, कारण पोलिसांना संशय येईल. कधी झाला हा संवाद? मी तिला हॉटेलातनं 10 वाजायच्या सुमाराला फोन केला. आणि तिने सांगितलं का की तिच्या नवऱ्याचा खून झाला आहे म्हणून? नाही, तेव्हा लगेच नाही, पहिल्यांदा तर फोनच लागला नाही तिचा, नंतर पुन्हा लागला तेव्हा तिने सांगितलं की तिच्या नवऱ्याचा खून झाला आहे असं. अगदी त्याच भाषेत नाही, पण ती म्हणाली की दुर्दैवानं एक अपघात घडला आहे, त्यात तो मारला गेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत. तिने मला सांगितलं की पुन्हा तुझ्या गावाला निघून जा, मला भेटायचा प्रयत्न करू नको. आणि तरीही तू तिचं न ऐकता शहरात राहिलास आणि पुन्हा तिला फोन केलास, बरोबर आहे? हो बरोबर आहे. तेव्हा तिने तुला फोनवर अधिक माहिती दिली? अहो ती म्हणाली की प्रजापतीच्या बोटीवर त्याचा मृतदेह सापडलाय, पण मी हे कोणाला बोलायचं नाही. तुला रेयांश प्रजापती माहिती आहे? नाही. हे बघ, मी गरज वाटली तर भेटीन तुला पुन्हा. मी तुझ्या जागी असतो ना तर तिला पुन्हा भेटायचा प्रयत्न केला नसता. पटवर्धन, तुम्ही तिला भेटला एवढ्यात? कशी आहे ती? बरी आहे ना ती? मला चैन पडत नाही आहे तिची खुशाली कळल्याशिवाय. पाणिनी पटवर्धन हसला. मला सांग, तू दारू पितोस तेव्हा तू खूप बडबड करतोस का नेहमी? नाही हो, उलट मी पितो तेव्हा मी अंथरुणात शांतपणे पडून राहतो. साहस बेलवलकर म्हणाला. मग माझा सल्ला ऐक, आता दारू पी. पाणिनी म्हणाला आणि सौम्याला घेऊन तिथनं बाहेर पडला. सौम्या, प्रणव पालेकर नावाच्या माणसाला शोधायला आपण आत्ता बाहेर पडलोय. कसा आहे हा माणूस? सौम्यानं विचारणा केली. भयंकर हट्टी आहे, बैलासारखं डोकं, अशी मूर्ती डोळ्यांसमोर येते. मी बघितलेलं नाही आहे त्याला. थोड्याच वेळात ते दोघे पालेकरच्या दारात उभे होते. मला पालेकरांना भेटायचं होतं. तुमच्या समोर उभा आहे त्या देहाचं तेच नाव आहे, पालेकर म्हणाला. रुंद छातीचा भडक कपड्यातला माणूस त्याच्या समोर उभा होता. तुम्ही कोण? या देहाला पाणिनी पटवर्धन म्हणतात.
लॉयर पाणिनीनं त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. पाणिनी पटवर्धन हे नाव ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचा रगेलपणा उतरला. त्याने आपले हात पुढे केले आणि पाणिनीचे हात हातात घेऊन थोपटले. पाणिनी पटवर्धन, आपली भेट व्हावी अशी फार इच्छा होती, पण या कोण आहेत बरोबर? बायको आहे तुमची? माझी सेक्रेटरी आहे. तुम्हाला कशाला लागते सेक्रेटरी? ती लिहून घेते तिच्या वही जे जे बोललं जातं ते. कोणी संदर्भ दिला माझा? आरक्तार राजे आणि तुमच्यात वाद होता जमीन खरेदीमध्ये. तुम्ही तिच्याशी जागा खरेदीचा करार केलात, अगदी नावाला रक्कम दिलीत, पण जागा सोडली नाही असं काहीतरी ऐकण्यात आलेलं होतं. माझा धंदाच आहे तो. माझ्या ताब्यात ती जागा बरीच वर्ष आहे. मीच मालक आहे असं भासवून इतरही काही लोकांशी मी तीच जागा विकायचा करार केला आहे. रोख पैसे घेतले. तुम्ही त्यासाठी आला असाल तर माझ्यावर दावा ठोका. मी लोकांशी केलेला करार साक्षीदारांसमोर केलेला नाही आहे, त्यामुळे मी तो नाकारेन. तो करार अवैध ठरेल, मलाच त्याचा फायदा होईल. पुंडशीसुद्धा मी तीच जागा विकण्याचा करार केलेला होता, त्याच्याकडूनसुद्धा मी पैसे घेतले. त्यानंतर आणखीन एक माणूस आला ती जागा घ्यायला. मी त्याला सांगितलं की पुंड ती जागा घेतोय, त्याच्याकडून मी पैसे घेतले, तू त्याच्याहून जास्त पैसे देशील का? तो तयार झाला. मी करार केला त्याच्याशी, साक्षीदार नाहीत त्याला. मी हे खोटं सांगत नाही आहे. त्याचा गाडी नंबर होता 8536. मी त्या जमिनीबद्दल बोलायला आलेलो नाही आहे. आत्ता मी तुला हे विचारायला आलो आहे की शनिवारी सकाळी काय घडलं. शनिवारी काय घडलं? मी बोटीवर गेलो होतो तर पुंड मेलेला होता. पुंड बोटीवर असणार हे तुला कसं कळलं? मला माहिती होतं ना ते, कारण त्यांनीच मला ते सांगितलं होतं. तू पुंडला फोन केला होतास? केला होता. आणि त्याला सांगितलं पण की दुसरा माणूस तुझ्यापेक्षा जास्त रोख देतोय, तर तो म्हणाला ताबडतोब उद्या भेट बोटीवर ये आणि भेट. बरं, तू तिथे म्हणजे बोटीवर पोचलास, काय झालं तिथे? दुसऱ्या छोट्या होडीतनं मी त्या बोटीवर पोचलो. ती बोट खरं तर चिखलात होती, बाजूला पाणी होतं, पण चिखलात रुतलेली होती. काय दिसलं तुला तिथे? केबिनच्या जवळ पुंडचं शव पडलेलं होतं. उताराच्या बाजूला? अर्थात ओहोटीमुळे बोट कललेली होती ना. तू हात लावलास का कशाला? नाही नाही, अजिबात नाही. पण तू केबिनमध्ये गेलास तेव्हा तिथे दरवाज्याला हात लागलाच असेल ना? हां, बहुतेक. त्याने काय होणार आहे? पण मी गेलो होतो सकाळी, तो रात्री मेलेला असणार. अरे पण ठशावर लिहिलेलं नसतं ना की ते किती वाजता उमटले. मला कशात गुंतवायला बघताय का तुम्ही? खुनामध्ये? जमीन विक्रीत मी कमवलेले पैसे तुम्हाला हडप करायचे आहेत का? प्रणव पालेकरनं विचारलं आणि तो त्याच्या केबिनकडे जायला निघाला. चालते बरोबर का तुम्ही दोघं इथून? हे बघ, मला एवढंच विचारायचं आहे. पाणिनी बोलायला लागला, पण त्याचा ऐकून न घेता प्रणव पालेकर म्हणाला, हे बघ, मी जेव्हा असा चिडून आत जातो ना, तेव्हा येताना माझ्या हातात बंदूक असते. सर सर, मला वाटतंय की तुम्ही त्याच्याकडनं तुम्हाला हवी ती सगळी माहिती काढली आहे. निघूयात की आपण? हे बघ, मला मानसशास्त्राचा एक प्रयोग म्हणून बघायचं आहे की खरंच तो बंदूक घेऊन येतोय का. पाणिनी म्हणाला, दोघांनी बराच वेळ वाट बघितली, पण प्रणव पालेकरनं दार उघडलंच नाही, तो घरातच राहिला. पाणिनी आणि सौम्या दोघं गाडीत बसले. सर, पुंड व्यतिरिक्त जो अन्य माणूस जमिनीचा व्यवहार करायला आला होता त्याचा गाडी नंबर 8536 होता असं पालेकर आत्ताच म्हणाला. आपण ओजसला त्यावरनं त्या गाडीचा मालक शोधायला सांगूयात का? काही गरज नाही आहे त्याची. ती गाडी मला माहिती आहे, कारण त्याच गाडीतनं काया प्रजापती मला दोन्ही हॉटेलात घेऊन गेली होती. पाणिनीने बॉम्बच टाकला. त्याच दिवशी दुपारी पाणिनीने ओजसला स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. पाणिनी, पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की पुंडचं डोकं बोटीवरच्या आतल्या केबिन आणि बाहेरच्या केबिनमधल्या दाराच्या उंबरठ्यावर आपटलेलं असावं आणि त्याचा मृत्यू झालेला असावा. नाही मग तसं असेल तर तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरेल ना, निर्घृण खुनाचा नाही. पाणिनी ते शेवटी जजवर अवलंबून राहील. पोलीस मात्र निर्घृण खून याच दृष्टीनं तपास करतील. तेवढ्यात एकदम फोन वाजला. तो फोन ओजससाठी होता. ओजस फोनमध्ये ऐकत राहिला आणि मध्येच म्हणाला,
ठीक आहे, त्याला त्या फोनजवळच 5 मिनिटं थांबायला सांग. नंतर पाणिनीकडे वळून तो म्हणाला, माझ्या माणसांनी त्या प्रबोधला शोधून काढलं आहे, म्हणजे ज्यांनी सर्फ अँड सन मोटेलमध्ये बुकिंग केलं होतं ना, तो माणूस 6842 प्रिया नावाच्या इमारतीत तो राहतो. प्रजापतीनं सांगितलेल्या हकीकतीशी तो सांगत असलेली गोष्ट जुळती आहे. तो म्हणतोय की त्यांनी 2 खोल्या बुक केल्या होत्या, 4 माणसं येणार होती पण 2 वाढली नंतर. तो नाव सांगणार नाही आहे पण कोणाचंही. हां, पण तो हे सगळं लेखी देईल का? माझ्या माणसाला खात्री आहे तो लेखी देईल म्हणून, पण त्यात एक अडचण आहे. प्रबोधच्या म्हणण्यानुसार शनिवारी दुपारीच ती माणसं निघून गेली. तुझ्या सिद्धांतात ते बसतंय का? नाही बसत आहे. सकृतदर्शनी प्रजापती दुपारी 4 ते 5 वाजण्यापूर्वी खोली सोडून गेलेला नाही. तुझ्या माणसाला निरोप दे की नक्की कधी सोडलं हॉटेल याबद्दल प्रबोधकडून अधिक माहिती दे, पण त्याला जरा नीट आठवून बघायला सांग. कनक ओजसनं तशी व्यवस्था करून टाकली. थोडा वेळ तिघही जण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत वाट बघत बसले. पुन्हा फोन वाजला. सर, काय आहे फोनवर? ती विचारतीय की तपासात काही प्रगती आहे का? सौम्यानं फोन घेतल्यावर आणि कायाशी बोलल्यावर पाणिनीला विचारलं. तिला म्हणावं आम्ही आत्ता महत्त्वाच्या फोनची वाट बघतोय, तिचे वडील कुठे आहेत आत्ता हे तिला विचारायचं आहे, आणि शुक्रवारी दुपारी तिच्या वडिलांनी पालेकरला का फोन केला होता ते सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. पण तिला ते आत्ता सांगू नकोस. आत्ता तू तिला एवढंच सांग की आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तुला कळवू, पाणिनी म्हणाला. आणि सौम्यानं तिला तसा निरोप पोचवला. थोड्या वेळानं पुन्हा फोन वाजला. तो ओजसच्या माणसाचा होता. त्याच्याशी बोलताना ओजसचा चेहरा गंभीर झाला. पाणिनी, माझा माणूस माझ्याशी फोनवर बोलत होता. पुन्हा नंतर तो प्रबोधला विचारायला गेला तेव्हा प्रबोध गायब झालेला होता. माझ्या माणसांनी अधिक माहिती घेतली तेव्हा समजलं की त्याला पोलिसांनी उचलून नेलंय चक्क बेड्या घालून. बेड्या ठोकून? हे बघ कनक, तुझ्या माणसाला तातडीनं परत बोलवून घे, तो अडचणीत नको यायला. पाणिनी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालायला लागला. अचानक तो थांबला आणि म्हणाला, कनक, तुझी एखादी तुझ्या खास विश्वासातली स्त्री गुप्तहेर आहे? मिळेल ना, कामाचं स्वरूप काय आहे? म्हणजे हाणामारी करायची आहे का? हे बघ, अशी स्त्री पाहिजे की जी एका उच्चभ्रू स्त्रीजवळ दिवस रात्र राहील, अजिबात तिला दृष्टी आड होऊ देणार नाही. मिळेल मला अशी बाई? 4-5 तासात मिळेल? नाही, एवढा वेळ नाही आपल्या हातात. नाही, यापेक्षा लवकर नाही मिळणार. अरे सर, मीच ते काम केलं तर? अरे हो, खरंच की? माझ्या हे लक्षातच नाही आलं. काय करू सांगा सर. हे बघ सौम्या, तू इथून बाहेर पडशील तेव्हा खात्री करून घे की तुझा पाठलाग होत नाही आहे ना. खाली उतरल्यावर लगेच टॅक्सी करू नकोस, जरा लांब जाऊन कर, म्हणजे तू कुठून आली आहेस हे टॅक्सी ड्रायव्हरला कळणार नाही. टॅक्सीमध्ये बसल्यावर ड्रायव्हरला स्पष्ट सांग की पाठलाग होत नाही आहे ना याची खात्री करून घ्या. त्या लोकांना माहिती असतं अशा वेळी नेमकं काय करायचं असतं ते. पाणिनी म्हणाला आणि सौम्यानं मांडू लावली. आणि पाठलाग होत नसल्याची खात्री झाली की ST स्टँडवर जा आणि तिथे कायाला भेट. तिला कुठलीही माहिती देऊ नकोस, तिला सांग काहीही प्रश्न विचारू नकोस म्हणून. तिला घे, हॉटेल वुडरीजला जा. तिथला मॅनेजर माझ्या माहितीचा आहे, त्याच्याशी मी बोलून ठेवीन. तू स्वतःच्या नावानं तिथं बुकिंग कर आणि कायाचं बुकिंग तिच्या आद्याक्षरानुसार कर. उदाहरणार्थ KR प्रजापती या नावानं, म्हणजे ते एखाद्या व्यावसायिकानं बुकिंग केल्यासारखं वाटेल, एखाद्या बाईनी केलं आहे असं वाटणार नाही. डबल बेड असलेल्या रूम्स घ्या. खोलीचा ताबा घेतल्यावर कायाला तुझ्या खोलीत हलव. मी सांगेपर्यंत कायाला संपर्काच्या बाहेर ठेव. पाणिनी म्हणाला. सौम्यानं मान हलवली आणि आज्ञाधारकपणे बाहेर पडली. मला नाही आवडले बरं का हे सगळं तू करतोयस ते. मलासुद्धा नाही आवडलं रे, पाणिनी म्हणाला. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5 उद्या, तोपर्यंत नमस्कार. मित्र हो, ऐकत रहा ऑब्जेक्शन ओव्हरोल्ड.